मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी मराठा समन्वयक समितीची बैठक पनवेल येथील केवी कन्या हायस्कूलमध्ये संपन्न झाली. पेण उरण कर्जत पनवेल खालापूर येथील मराठा समन्वयक या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत विविध ठराव संमत झाले. यावेळी मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, गणेश कडू, वृषाली शेडगे, राजश्री कदम, स्वप्नील काटकर, तुषार सावंत, दशरथ पाटील, प्रदीप देशमुख, सुहास येरुनकर, रुपेश कदम, राजू भगत, यतीन देशमुख, सचिन भगत, विकास वार्दे, राजू नलवडे उपस्थित होते. आज मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्ह्याची मीटिंग इथे संपन्न झालेली आहे. 3 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, त्या संदर्भात ही मीटिंग होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आक्रोश आहे की मराठा समाजावरती जो अन्याय झालेला आहे, ते राज्य सरकारने आपली मराठा समाजाची भूमिका योग्य रीतीने सुप्रीम कोर्टात मांडली नाही, म्हणून मराठा समाजावरती अन्याय झालेला आहे. तर राज्य सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाला न्याय देण्याचं काम इथे करावं. आम्हाला माहीत नाही कायद्याच्या कसोटीवरती कसं बसवायचं, काय करायचं, परंतु हे शैक्षणिक वर्ष 11वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, 13वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, किंवा पुढे येणाऱ्या नीट परीक्षा असतील किंवा MPSC च्या परीक्षा असतील, इथे आमच्या मराठा समाजात या वर्षाचा लाभ व्हावा ही भूमिका इथं मांडलेली आहे, आणि राज्य सरकारने आम्हाला न्याय द्यावा ही भूमिका इथेशी मांडलेली आहे. दुसरा मुद्दा की वर्षा गायकवाड ज्या शिक्षण मंत्री आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय तिथेशी वाचून दाखवला आणि 1 तासामध्ये स्थगिती इथे याच्यासाठी 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी यादी ते जाहीर होणार होती, तिथे स्थगिती दिली, परंतु त्यांच्याकडे कोर्टाचा कुठलाही आदेश न येता, तर 9 तारखेला त्यांनी लगेच स्थगिती दिली. 10 तारखेला 4 वाजता आदेश सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती आला, आणि म्हणून इथे वर्षा गायकवाड यांचा पण निषेध केलेला आहे. आणि रायगड जिल्ह्याची पुढची भूमिका असेल की पुढचं आंदोलन आम्ही ठिय्या आंदोलन घेणार आहोत, जसं राज्यामध्ये ठरेल त्यानुसार त्या तारखेनुसार आम्ही पुढचं आंदोलन घेणार आहोत, एवढी भूमिका आज आमची इथे ठरलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.